नमस्कार मित्रांनो, समृद्धी महामार्ग आज आपण बघतोय की सुरू झालेला आहे आणि समृद्धी महामार्गावरील जे आता आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याची सुरुवात झाली आणि आज आपण बघतोय की खरोखरच हा नागपूर ते मुंबई 701 किलोमीटरचा महामार्ग हा विदर्भ आणि मराठवाड्यासाठी एक गेम चेंजर ठरणार आहे आणि या माध्यमातून आपण बघू शकतो की नागपूर साईडनं समृद्धी महामार्गाने येणाऱ्या ज्या आता ट्रक वगैरे आहेत त्या आपल्याला दिसत आहेत. तर यावरील स्पीड आणि एकंदरीत समृद्धी महामार्गावर आपण पाहता की हा पहिली जी लाईन असणार आहे डाव्या साईडची, तर ती पहिली डाव्या साईडची लाईन ही ट्रकसाठी असणार आहे आणि दुसरी ही जी लाईन आपल्याला दिसत आहे तर ती ह्या एकंदरीत कारसाठी असणार आहे. आपल्याला ट्रक जाताना दिसतो आहे आणि यामध्ये मग ती तिसरी लाईन ही जी आहे ती ओव्हरटेक करण्यासाठी असणार आहे. मित्रांनो, पहिला यामधील टप्पा जो आहे तर तो नागपूर ते शिर्डी हा सुरू झालेला आहे. आपल्याला इथे स्पीड आपण बघू शकता की साधारण 120 किलोमीटरच्या वरती समृद्धी महामार्गावरती अगदी भन्नाट वेगाने ह्या गाड्या आपल्याला जाताना दिसत आहेत. आणि इथनं जे आहे नागपूरचं जे अंतर आहे तर ते नागपूरचं अंतर आपल्याला 225 किलोमीटर आणि 520 किलोमीटरचा हा पहिला टप्पा सुरू झाला आहे. आणि यामधील जे एकंदरीत आपण म्हणतो की 10 तालुके 26 तहसील आणि 392 खेड्यामधून हा समृद्धी महामार्ग जाणार आहे आणि त्यापैकी एक जे माझं गाव आहे तर ते इथून साधारणतः 400 मीटर डिस्टन्सवरती या साईडला आपल्याला दिसेल ती आहे. आणि या महामार्गाचं मित्रांनो आणखीन वैशिष्ट्य आहे, आपल्याला ही संरक्षक भिंत दिसत आहे आणि या संरक्षक भिंतीच्या माध्यमातून कुठलाही वन्य प्राणी या समृद्धी महामार्गावर एंट्री करू शकणार नाही. किंबहुना आपण पाहतो की नागपूर साईडला जाणाऱ्या ह्या आता तुम्हाला मी गाड्या दाखवत आहे ज्या नागपूर साईडला जाणार आहेत आणि या माध्यमातून आपण त्याचा स्पीड बघू शकता आणि जो ट्रकचाही स्पीड मित्रांनो यामध्ये बराचसा असा म्हणजे तो 90 100 हा राहतो. आणि ही तिसरी लाईन जी आहे ती ओव्हरटेकसाठी आहे. परंतु आपल्याला यामध्ये एक दक्षता अशी घ्यावी लागेल की समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना नागपूरवरून आपण शिर्डीपर्यंतचा जो 520 किलोमीटरचा टप्पा चालू झाला आहे तर त्यामध्ये हवा आपली मेंटेनन्स असणं गरजेची आहे आणि त्या हवा मेंटेनन्ससोबतच आपल्याला 120 म्हणजे साधारण 100 ते 125 किलोमीटरवरती 5-10 मिनिटाचा थांबा आपण घेणं हा गरजेचा आहे. तो क्रम प्राप्त आहे जेणेकरून हवेचा स्पीड हा आपला म्हणजे कुठलंही आपल्याला आणि टायर यावरती आपल्या कारचे हे चांगले असणं आवश्यक आहे. मित्रांनो, हा महामार्ग खरंच आपण बघू शकता की सध्याच सुरू झालेला आहे पंतप्रधान मोदींजींच्या हस्ते 11 तारखेला. परंतु अद्यापपर्यंत ह्यावरती जे आहे तर ती ट्रॅफिक आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही आहे. काही दिवसानंतर निश्चितपणे ही स्पीड आपल्याला दिसेल. मित्रांनो, इथे एका गाडीला टोचन करून आपल्याला जाताना दिसत आहे तर यावरती स्पीड आपला लिमिट जो आहे तो 100 ते 120 हा छान राहील याबद्दल शंका नाही आहे. मित्रांनो, यावरती साईडच्या बाजूने आपण बघू शकाल की तिथून जे आपल्या गॅस पाईपलाईनचं काम आहे तर ते देखील आता सुरू आहे आणि ते म्हणजे एंडिंगवरतीच आहे. आणि आपल्याला एकंदरीत यावरती ट्रॅक्टर आणि इतर अन्य जी वाहनं आहेत त्याला प्रवेश हा निषेध आहे. कारण हा महाराष्ट्रातील MSRDCने बनवलेला एक प्रोजेक्ट आहे. जो पहिला MSRDCचा जो हायवे होता तर तो हायवे हा नागपूर पुणे ते मुंबई असा होता आणि हा आता एकंदरीत यामधील सर्वात बेस्ट असा पर्याय आपल्याला समृद्धीच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे.